कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवल्यानं साहजिकच कोरोना रुग्णसंख्येचा आकडा मोठा दिसतोय जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोन हजार एकशे एकोणीस नवे रुग्ण आढळले बत्तीस जणांचा मृत्यू झाला तर एक हजार अठ्ठावन्न जणांना डिस्चार्ज मिळाला जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या वाढली असून ती आता दहा हजार सहाशे ब्याऐंशी झाली आहे देशात आणि राज्यात कोरोना रुग्णसंख्या स्थिर आहे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या गेल्या चार ते पाच दिवसात वाढवण्यात आली आहे गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील पंचवीस हजार चारशे अठरा जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली त्यामध्ये दोन हजार एकशे एकोणीस कोरोना रुग्ण सापडले करवी तालुक्यात सर्वाधिक सहाशे अठ्ठेचाळीस कोल्हापूर शहरात तीनशे पंच्याण्णव हातकणंगले तालुक्यात दोनशे सत्तर पन्हाळा तालुक्यात एकशे ब्याऐंशी रुग्ण आढळून आले जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटीचा आजचा रेट आठ पूर्णांक तेहतीस टक्के आहे दिवसभरात एक हजार अठ्ठावन्न जणांना डिस्चार्ज मिळाला जिल्ह्यात आजवर एक लाख एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर जणांना कोरोना झाला असून एक लाख चौतीस हजार बारा जणांना डिस्चार्ज मिळाला आज बत्तीस जणांचा कोरोनानं मृत्यू झाल्यानं जिल्ह्यातील कोरोना मृत्यूची एकूण संख्या चार हजार पाचशे चौऱ्याऐंशी झाली आहे रुग्णा संख्या वाढत असून डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होतीये त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे आत्ताच्या घडीला दहा हजार सहाशे ब्याऐंशी ऍक्टिव्ह रुग्ण आहेत देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर आहे